आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहा. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत तात्काळ अपडेट आपल्याला पाहायला मिळते. पाहूया सविस्तर. राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्गमित 5 सप्टेंबर 2023. राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 1 सप्टेंबर 2023 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयान्वये राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबाबत योजना राबवण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. राज्य शासनातील सेवेत असलेल्या सर्व स्तरावरील अधिकारी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढून गतिमान प्रशासन आहे याकरिता राज्यातील सर्व कर्मचारी वृंद यांना प्रशिक्षण देण्याबाबत राज्य शासनाने ह्या संदर्भातील दिनांक 23/9/2011 रोजीच्या शासन निर्णयाने महाराष्ट्र राज्याची प्रशिक्षण धोरण जाहीर केले आहेत. यानुसार 2023-24 राज्य प्रशिक्षण धोरण अंतर्गत तांत्रिक प्रशिक्षणासाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची योजना राबवण्यासाठी ₹2,499.20 लाख एवढा निधीचा कार्यक्रम प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. सदरचा खर्च हा प्रशिक्षण शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण कृषी कार्यक्रम इतर लेखाशिष्याखाली खर्ची टाकण्यात निर्देश देण्यात आलेले आहेत. सदर योजना अंतर्गत मार्गदर्शक सूचना, मार्गदर्शक तत्वे तसेच शासनाचे प्रचलित नियम व अटी यानुसार विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना संचालक यांना निर्गमित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. शासन निर्णय पाहूया. प्रशिक्षण राबवण्याबाबत 1 सप्टेंबर 2023 हा शासन निर्णय आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government या संकेतस्थळावर उपलब्ध असून तर संकेतांक क्रमांक 20-23-09-01-15-19-24-50-01 आदेश डिजिटल साक्षीने संकेत करून काढण्यात आलेला आहे. हेगो महापनकर यांच्या साक्षीने झालेला महत्त्वाचा शासन निर्णय. हा शासन निर्णय सविस्तर पाहण्यासाठी अत्युत्तम क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.